हॅलो हॅलो, शरद पाटील साहेब का? हा हा, कोण बोलताय? साहेब, मी वजवीकडून बोलतोय. कोको कोलाचा डिस्ट्रीब्युटर आहे आपल्या एरिया मधला. नाव काय आपलं? योगेश पाठारी. योगेश पाठारी. ओके 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 ओके, बोला. तर साहेब, अशी का तुम्ही दोन सभासदांचे तर घेतले आहे, विश्वस्तांचे नवाब. अनिता गोसावी यांचा कधी येणार आहेत? नाही, अनिता गोसावींना आम्ही बोलवलंय, त्यांच्याकडे निरोपही दिलाय. मग त्यांच्याकडनं काही निरोप आलेला नाही आणि ते काही द्यायला तयार नाही असं दिसतंय. मग तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता ना त्यांना? सांगा. त्यांच्या मी येऊन गेलो त्यावेळेस. कसं असतं माहिती का, त्यांना त्या प्रतिक्रिया त्यांच्या घेतल्या होत्या. पण त्यांनी बोलले मला पेपर तुम्हाला देते, म्हणजे माझ्याबरोबर सुधाकर कोंडलेकर म्हणून होते आणि एक नरेंद्र पाटील म्हणून असे ते होते, त्यांच्या ग्रामस्थले होते. ते बोलले मी तुम्हाला पेपर पाठवते आणि काही गोष्टी पाठवते, म्हणजे माहिती पाठवते किंवा मी स्वतः येऊन बोलते. पण ते तसं काही झालेलं दिसत नाही, म्हणजे ते यायची तयारी नाही त्यांची. अच्छा, मग तुम्ही जर त्यांना भेटला तर माझा एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी. तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीने विचाराल तर ती तुम्हाला बरोबर जवाब देईल. मी जर विचारायला गेलो तर नक्की 100% भांडण होईल. नाही, सांगा ना, आपण विचारू ना. पाच गुणी चोरांनी चोरून नेल्या, बरोबर? पाच गुणी चोरांनी आहे कॅश, पाच कॅश चोरून नेली, बरोबर? साडेपाचवी गुणी त्यांच्या घरामध्ये आली, म्हणजे या चोरांनी फक्त नोटा नेल्या सगळ्या पाचवी गुणी भरून आणि अख्खी चिल्लर होती जवळजवळ नाही ना बोला 50-70 हजार रुपये चिल्लर आणि इतरत्र पडलेल्या नोटी होत्या 200-500 आल्या. तर त्या मी स्वतः त्यांच्या आदेशाने गोळा केल्या, बरोबर? दुपारच्या 2 सुमारास मी ती पूर्ण गोंड बांधली आणि मंदिराच्या इथे ठेवली. दरोड्याच्या दुसऱ्या दिवशी का? नाही, दरोड्याच्या त्याच दिवशी. त्याच दिवशी दुपारपर्यंत सगळे पोलीस गेली. त्याच्यानंतर त्यांनी मला बोलून घेतलं मंदिरात, योगेश असं आहे तुझे 1-2 मित्र लोक घे, आपल्याला पेट्या व्यवस्थित करून आपल्याला दर्शनासाठी माणसांना हे करायचं. त्याच्यामुळे आम्ही सगळी व्यवस्था केली, साफसफाई केली, झाडून पण घेतलं आणि जेवढी अशी चिल्लर होती त्या एका गोणीमध्ये टाकली आणि नोटा पण होता त्याच्यामध्ये, बरोबर? ती नोटांची गोण मी स्वतः बांधली आणि ती ठेवली. त्याच्यानंतर मॅडम मला सांगितलं, मॅडम आता आपण पेट्या तर पलटी मारलेल्या आहेत, म्हणजे पेट्या नुसत्या वरती ठेवलेल्या आहेत, तर आपण ही गोण त्या पेट्यांमध्ये ठेवू का? तर मॅडम बोलत, नाही, अजून पोलिसांची कारवाई झालेली नाहीये, ती आपल्याला बाहेरच ठेवावी लागेल. आता त्यांचं काय असेल नसेल ते त्यांना माहिती. तर मी म्हणलं ठीक आहे, बघू आता काय पोलिसांची काय कारवाई होते काय होते. तर ते काय झाली नाही कारवाई. मी परत आणि मला फक्त त्यांनी सूचना केली का तू सुताराला घेऊन ये, आपण सुताराकडून पेट्या व्यवस्थित पूर्ण करून घेऊ. तर मी रात्री परत सुताराला घेऊन मंदिरामध्ये गेलो. त्यांचा मुलगा लेले भटजी, मी आणि सुतारा आम्ही असे चौघ जण तिथे जमलो आणि त्याला सगळी कामं सांगत होतो. तितक्यात मी त्याच्या मुलाला विचारलं की बाळा, अरे इथे चिल्लर काढली होती मी, अर्धा एक गोणी पडलेली होती, ती कुठे गेली चिल्लर? अरे ती आम्ही घरी नेले. मंदिरातून? नाही, मंदिरातून घरी नेली चिल्लर. हा, मंदिरातून चिल्लर घरी गेली. नेली कोणी? अनिता गोसावी, म्हणजे कर्मचारा तू घेऊन गेलेली आहे. नाही नाही, म्हणजे त्यांच्या मुलगा तुम्हाला बोलला का असं? मुलगा मला बोलला का ती चिल्लर माझ्या घरी आहे, तिथे लेले भटजी पण होते आणि एक सुतार पण होता, बरोबर? तर ती अर्धा गोण भरलेली 50-70 हजार रुपयाची चिल्लर 1 लाख रुपयाच्या आसपास पण असेल ती, कळलं का? कारण की दादाची 1 पॉईंट जर 1 मूठ जर घेतली तरी 1000 रुपये होतात. ओके 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 ओके, बरोबर का? तर त्यानंतर तो बोलतो का, नाही योगेश दादा, मी चिल्लर आहे ना आम्ही घरी नेलेली आहे, कळलं का? आपण पेट्या बनवू आणि त्याच्यानंतर पेट्या बनल्यानंतर आपण ती चिल्लर टाकू. ओके. सदर मी जो सुतार घेऊन गेलो होतो त्या सुताराला त्यांनी बरीचशी कामं सांगितली, म्हणजे उदाहरणार्थ दरवाजाची कडी लावायची आहे, अजून माझ्या घरचं हे करायचं आहे, माझ्या घराला डोअरला पॉलिश करायची आहे, वेल्डिंग करायचं आहे, सगळं तू काम घे आणि एकत्रित किती बिल होईल त्याचा आम्हाला लिहून दे मजुरी. तर त्यांनी काय 9000 रुपये मजुरी दिली आणि काय मटेरियल लागेल ते लिहून दिलं. ते मटेरियल स्वतः परचेस करणार होते आणि बोलतात का तुझा नंबर देऊन ठेव आम्ही तुला फोन कर. त्यांची ती व्यवहाराची गोष्ट, त्याच्यामध्ये मी काय पडलो नाही, कळलं का? मग त्याच्यानंतर एवढे दिवस झाले त्या सुताराला, सुतार का त्या सुतारा करून पण पेट्या नाही करून घेतलेल्या आणि ती चिल्लर पण आमची त्याच घरी आहे आणि ती चिल्लर पण त्यांच्या घरी काय पडलेली नाहीये. तर त्या अनिता गोसावी जर तुमच्या स्टुडिओमध्ये आला तर आवाज देऊन सांगा का ते योगेश पाटणी जी चिल्लर गोळा केली होती ती त्या पेटीमध्ये पडली का नाही पडली. ती त्यांच्या घरीच आहे अजून? हा, ती त्यांच्या घरीच आहे. मी पोलिसांना पण सांगितलं, पोलीस म्हणतात काही काम कर, तुझ्याशी जर भांडण होत असेल ती यायला सांगितलं, तुझं भांडण जर करू नको, 2 बायका घे, त्या बायकांना बोलायला लाव आणि अविनाश राऊत आहे त्यांच्या कानावरती घातला. अविनाश राऊतचा पण मी कानावरती घातला तर अविनाश राऊत बोलतो का बघूया नंतर ते आणि तो काय बाहेर होता असं काहीतरी होतं. नाही, पोलिसांची कारवाई काय झाली? पोलिसांनी नेमकं काय केलं? नाही, पोलिसांनी काय नाही सांगितलं, बोलतो का त्यांची ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींना घ्या आणि ती चिल्लर टाकून घ्या तुम्ही. अशी मंदिरातली चिल्लर, मंदिरातली चिल्लर अशी घरी नेता येते का? हो ना, मग
आणि ती चिल्लर मी गावाच्या प्रत्येक इसमाला सांगितलं फक्त माझ्या बरोबर चला मी जाम विचार माझ्या बोलीला कोणी यायला तयार नाही. पोलिसांची आमची मीटिंग होती तिथे पण सांगितलं. म्हणजे ती चिल्लर अजूनही दरोड्याची त्यांच्या घरी आहे. हा दरोड्यातली अगदी चिल्लर त्यांच्या घरी आहे. बघा चिल्लर आहे. आता आज तारीख आहे. दरोड्यांनी फक्त नव्हता नेल्या आणि यांनी उरलेली चिल्लर घरी नेले. नाही आज तारीख आहे 22 बरोबर 22 मे. हा 22 तारीख आहे. 10 तारखेला दरोडा पडलाय 10 मेला. अजूनपर्यंत त्याची कुठेही नोंद नाहीये. पंचनामा झालेला नाहीये. नाही पंचनामा चिल्लरचा केलाच नाही. पैशांचा नव्हता हे केलाच नाही. पोलिसांनी पंचनामाही केलेला नाही. नाही केलेला पंचनामा. चिल्लरच्या बाबतीत मी जाऊन पीआयला भेटलो. पीआय म्हणतात का नाही ते त्यांचे जस्टिस आहेत ते त्यांना सांगा तुम्ही ते करून घेतील. म्हणजे अजूनही ही चिल्लर 10 मे पासून 22 मे पर्यंत हे पैसे मंदिराच्या पेटीत पडलेले नाही. पेटी पण सुधारलेली नाही. पेटी पण आहे त्या अवस्थेमध्ये आणि त्याच्या घरी ते पैसे पडलेले आहेत. बरोबर पडलेले आहेत. हा पडलेले आहेत. जवाब तुम्ही विचारा त्यांना का ती पेटीत कधी पडेल चिल्लर. आणि तुम्ही याच्या या संदर्भात निवेदन लिहून द्याल का? निवेदन तुम्ही जर लिहून दिलं तर तो गुन्हा दाखल करायला मी येतो तिथे पाहिजे. तर एक निवेदन द्याल तुम्ही ग्रामस्थ म्हणून. ग्रामस्थ म्हणून करूया ना आपण. काय होतं माहिती का वज्रेश्वरीच्या ग्रामस्थांबाबतीत एक विशेष वाटतं मला की कोणीही डेअरिंग करत नाही. म्हणजे तक्रार करायला तयार नसतो तिथे. डेअरिंग करायला गावात तुम्ही एकट्याने फॉर्म भरला साहेब. बाकी कोणी माझ्या माझ्या परिसरातले बरेचसे व्यापारी मंडळ कोणी काय फॉर्म वगैरे भरलेले नाही. ट्रस्टीवरती जाऊन हंगामा करायची मलाच फक्त एकट्याला खास पडलेली कळला. ठीक आहे. तुम्ही एक निवेदन फक्त मला एक व्हॉट्सअप करा माझ्या नंबरवर. हो मी व्हॉट्सअप करतो. हा नंबर आहे आपला. माझा नंबर 9764531100 म्हणजे हाच नंबर आहे ना. हो हो हे तुम्ही जो आता नंबर फोन केलाय त्या नंबरवर मला फक्त एक व्हॉट्सअप करा. हा बाकी बघतो. ओके आणि धन्यवाद. तुम्ही पहिले मला भेटले वज्रेश्वरीच्या ग्रामस्थ तर त्यांनी फोन करून ना माहिती देत आहेत सगळे घाबरते. मी तिसरी मुलाखत तुमची कधी येते याच्यावरती बघत होतो तर ती आलीच नाही. म्हणून मी त्यांना मी बोलवलंय सगळ्यांना. त्यांना बोलवलंय. प्रत्येकाला निरोप दिलेले आहेत. तर ग्रामस्थांना कोणाला बोलायचं त्यांनी पण यावं. विश्वस्तांनी यावं. कारण हे प्रकरण खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. खूप मोठं. हा हे प्रकरण खूप मोठं आहे. तुम्ही त्याला बरोबर हे देत आहे. प्रत्येकाला कळू दे कोणाच्या मनात काय काय आहे ना ते बरोबर व्यासपीठ आपला मसाला आहे. नाही आपण काय करूया. माझ्या माझ्या उद्देश सगळ्यांना समोर ठेवू. आणि एवढंच करून पण जर गाववाले जर बोलत नसतील किंवा कोणाला जर भक्त करून आवाज उठवत नसतील तर मग हॉरिबल आहे. म्हणजे आता ती आता याच्या आधी जे झालं ते झालं. आता जे नवीन ट्रस्टी येणार ना तर ते म्हणजे एकदमच राहुरी राठोड द्यायला पाहिजे यांच्यासाठी. नाही 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 आता ट्रस्टीवर विश्वास ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. ट्रस्टीच चोर दिसत आहेत तिथे सगळे. आपण एक भाविकांनी तिथे भक्तांनी तिथे लक्ष ठेवलं पाहिजे. आता या प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे. कारण माझे सगळे घाबरलेले दिसत आहेत लोक. मी आहे ना तुम्हाला याच्यावरती हे करतोय. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करा. थँक्यू. ओके ओके थँक्यू.